नमस्कार, मी स्नेहा। आपण पाहत आहे साम टी व्ही साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत गुरु आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीविषयी, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर के व्ही पाठक। डॉक्टर आपल्या स्टुडिओत आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत। डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर के व्ही पाठक हे परभणी जिल्ह्यातील ताडकळस या गावचे आहेत। त्यांचे वडील वैद्य विद्याधर गुरु हे देखील आयुर्वेदाचार्य होते। त्यांनी आयुर्वेद संशोधन प्रकल्प सुरू केला होता, आणि डॉक्टर के व्ही पाठक यांचं शिक्षण हे शासकीय आयुर्वेद कॉलेज नांदेड इथं झालेलं आहे। डॉक्टरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसंच जागतिक परिषदांमध्ये आपल्या शोधनिबंधाचं सादरीकरण करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं होतं। डॉक्टरांनी 2012 साली अमेरिकेत झालेल्या 4th इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन मेडिकल प्लांट्स अँड हर्बल मेडिसिनमध्ये मेडिसिनल प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं वाचन केलं आणि सगळ्यांनाच चकित केलं। तसंच 1 डिसेंबर 2016 रोजी कलकत्ता इथं झालेल्या 6व्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये प्लांट स्टेम सेल थेरपी या शोधनिबंधाचं सादरीकरण करून आयुर्वेदातील त्यांचा संशोधनाचा पाया जो आहे, त्यांच्या रिसर्चचा पाया भक्कम केला। पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीनुसार त्यांनी आपल्या संशोधनाचं सादरीकरण आयुर्वेद मंत्रालय आयुष मंत्रालयासमोर सुद्धा केलं, आणि त्यानंतर त्यांनी या संशोधनाचा उपयोग जो आहे तो सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी रुग्णांसाठी करायला सुरुवात केली। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात या अद्भुत प्लांट स्टेम सेल थेरपीविषयी आणि त्याच्या अद्भुत रिझल्टविषयी। चला तर मग चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, प्लांट स्टेम सेल थेरपी यावर तुम्हाला संशोधन करावं असं का वाटलं, आणि मुळात ही थेरपी काय आहे? वेद, आयुर्वेद आणि विज्ञान, मी याचा समन्वय लावण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि 2002 पासून माझं हे काम चालू आहे। आयुर्वेद, आयुर्वेदामध्ये शरीर आहे, मन आहे, आत्मा आहे, इंद्रिय आहेत। हे मन आत्मा इंद्रिय शरीर इंद्रिय सत्वात्मसंयोगे धारी जीवितम, जसं शरीर हे मन आत्मा आणि इंद्रियांनी बनलेलं आहे, आणि शरीर हे दोष धातू मला मूलम ही शरीरम, शरीर हे त्रिदोषांनी बनलेलं आहे, त्रिदोष सप्तधातू आणि मल, या सगळ्यांचं मिळून शरीर बनलेलं आहे। मग हे शरीर प्राकृत ठेवण्यासाठी, विकृत झालं तर प्राकृत करण्यासाठी आणि प्राकृत अवस्थेमध्ये टिकवण्यासाठी ह्या आयुर्वेदाचा जन्म झाला आहे। आणि हे शरीर प्राकृत आहे का विकृत आहे हे याचं निदान करण्यासाठी वेदामध्ये नाडी परीक्षणाचा एक प्रकार आणला त्या काळात। नाडी परीक्षण म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर उजव्या हाताच्या 3 बोटांनी रक्तवाहिनीला स्पर्श करून त्यामधलं रक्त कशा प्रकारे पुढे चाललंय याचं या 3 बोटाच्या स्पर्शावरून त्या काळात निदान केलं जायचं की हे रक्त प्राकृत अवस्थेत चाललंय का विकृत अवस्थेत चाललंय का मिडियम अवस्थेत चाललंय, याच्यावर मग नाडी परीक्षणामध्ये हे नाडी परीक्षण आपल्या रक्ताचं प्रवाह किती फोर्सनं चालला, किती विद्युल्लतेनं चालला, किती टायमिंगनं चालला आणि किती फ्रिक्वेन्सीनं चालला हे त्या काळामधले वैद्य बोटाच्या स्पर्शाने डायग्नोसिस करायचे आणि त्याच्यावर प्रकृती प्राकृत आहे का विकृत आहे याचं निदान केलं जायचं। अशा पद्धतीनं मग मी पण याच्यात प्रयत्न केले की आपल्याला आधी निदान आलं पाहिजे, आणि निदान आलं तर मग प्रकृती प्राकृत असेल तर तिला टिकवायचं आणि विकृत झाली तर मग प्राकृत अवस्थेत आणण्यासाठी ह्या निदानाचा उपयोग होतो। म्हणून मी नाडी परीक्षण नाडी ग्राफवर आणलं आणि नाडी ग्राफवर मला त्या ग्राफमध्ये आपल्या बोटाला लागणारा स्पर्श हे मी एका सेन्सरनी शूट आउट केला आणि त्याचं ऑसिलोस्कोपला कनेक्शन देऊन मी प्रत्येक नाडीमध्ये एक वेव ही किती टायमिंगनं आणि किती फ्रिक्वेन्सीनं बाहेर निघते याच्यावरून मी आपला ब्रेन प्राकृत आहे
का विकृत आहे याचा अधिनिदान केलं. आणि मग विकृत झालेला ब्रेन जर आपल्याला नाडी परीक्षणातून कळाला तर मग त्याच्यावर आपण उपाय करून औषधी वनस्पतीचा वापर करून त्याला पहिले प्राकृत अवस्थेत आणणं आणि मग प्राकृत अवस्थेत आणून त्याला टिकवणं म्हणजे त्याच्यातली विकृती त्याच्यातले रोग असाध्य व्याधी दूर करणं यासाठी औषधी उपचार हे वेदामध्ये सांगितले. आणि त्या औषधी उपचारावर मी सूक्ष्मतेनं काम केलं आणि हा विकृत झालेला ब्रेन प्राकृत अवस्थेमध्ये आणण्यासाठी काही औषधी वनस्पतीचे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल केमिकल कसे काम करतात याच्यावर मी अभ्यास केला. आणि याच्यावर अभ्यास करत 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 मी पेशंटवर पण विकृत अवस्थेत गेलेल्या मेंदूच्या सर्क्युलेशनची परीक्षा केली आणि त्यावर मग उपाय करत करत मी हळूहळू या औषधी वनस्पतीच्या वापराच्या स्टेमसेलकडे गेलो. की औषधी वनस्पतीच्या केमिकलनी त्याच्यामध्ये असलेल्या ॲक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये काय पॉवर आहे की ते पॉवर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मार्फत तोंडावाटे जर पोटात घेतलं तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पॉवर ब्रेनचे पॉवर त्याला रक्तात रूपांतरित करते आणि रक्ताचं रूपांतर बोन मॅरोमध्ये होते आणि बोन मॅरोपासून ह्या नवीन पेशी अवयवांच्या बनत्यात असं आपला थीम हा वेदातून आयुर्वेदातून पुढे आला. आणि मग मी म्हणलं की ह्या पद्धतीनं जर औषधी वनस्पतीच्या केमिकलनं पेशी तयार होत असतील मदर सेल डेव्हलपमेंट होत असतील तर जसं मॉडर्नमध्ये स्टेम सेल थेरपी आली तशी मी आयुर्वेदामध्ये मदर सेल डेव्हलपमेंट थेरपीला आणता येते का याचा विचार केला आणि अभ्यास केला आणि याचं मी प्रेझेंटेशन वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये केलं. वाक्य आवाज आहे डॉक्टर. तर डॉक्टरांनी संपूर्ण अभ्यासपूर्ण संशोधनाच्या अंती ही प्लांट स्टेम सेल थेरपी जी आहे ती विकसित केली आणि अनेक दिव्यांग रुग्णांना अनेक दिव्यांग बालकांना त्यांनी यास ही थेरपी जी आहे हे उपचार पद्धतीत दिली आणि त्यानंतर जे रिझल्ट जे होते त्यानंतर जे बदल जे आहेत ते खूपच समाधानकारक आणि आनंदीदायी असे होते. तर हे बदल आपण पाहण्यासाठी काही रुग्णांचं मनोगत ऐकूया. काही बोलले चालत नव्हता, समज पण नव्हती, पाठीत वाक होता त्याच्या आणि आय कॉन्टॅक्ट खूप पुअर होता आणि डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगली नसल्यामुळे रात्री रडायचं केव्हा होतं. साधं उभाही राहिला त्याला खूप त्रास जात होता. आता तो उभा राहतो राहून तो स्वतःहून 5 ते 10 पाऊल स्वतःहून चालत आहे. पूर्ण घर फिरतो. वरून त्याचा पाठीचा कणा आहे जो तो सरळ आलेला आहे. डायजेशन सिस्टीम त्याची सुधारलेली आहे. वरून तो त्याचं हिंडणं फिरणं ऍक्टिव्हिटीमध्ये एवढा ऍक्टिव्ह झालेला आहे. समज वाढलेली आहे त्याची. तर आम्ही ह्या वेळेस स्वतः दोन पेशंट घेऊन आलेलो आहोत की बा तुम्ही एक पहिला डोस तुम्ही देऊन पाहावा म्हणून, कारण की आमच्या मुलामध्ये खूप इम्प्रूव्ह झालेला आहे. म्हणून तर आम्ही आज 3 डोस देऊन झालेले आहे. आता तो चालतो, पकडूनही चालतो आणि स्वतःहूनही चालतो. आणि वरून त्याची समज वाढली सर, समज वगैरे वाढलेली आहे. फिरतो वगैरे, चालतो वगैरे. प्रतिक्रिया अशी की बा आम्ही किती म्हणजे 2.5 वर्ष आम्ही जिकडे फिरलो तिथे प्रत्येक डॉक्टरने म्हटलं की नाही याला म्हणजे इलाजच नाही आहे. तो इलाज आम्हाला इथे मिळाला. म्हणजे खरोखरच आयुर्वेद आपण म्हणतो जुनं झालं पण जुनं ते सोनं म्हणतो ते आम्हाला इथे जाणवले त्या. January 3 आम्ही इथला डोस दिला त्याला. ते डोस दिल्यानंतर आम्हाला सडनली याच्यामध्ये खूप चांगले चेंजेस दिसायला लागले. तर तेव्हापासून तर आम्हाला आता ह्या वर्षी 1 वर्ष झालेलं आहे. आमचा 5वा डोस आहे आणि आमचं कैवल्य आता चालतो. आधी चालायचा नाही, बसायचा नाही, आता तो स्वतःहून चालतो, बसतो, उठतो. इवन त्याचे पाठीचा कणा टाईट झालेला आहे. त्याचं गोष्टी समजायला लागलेल्या आहेत त्याला आणि त्याला बोललेलं आपलं कळते. लोकांमध्ये नेल्यानंतर आम्हाला असं वाटत नाही की तो अबनॉर्मल आहे बा म्हणून. आम्हाला असं वाटतं की तो आता खूप नॉर्मल आलेला आहे. आता बोललेलं समजतं, बऱ्याच गोष्टी स्वतः करतो आणि मेन म्हणजे त्याच्यात आता रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. आता त्याची उंची वाढली, डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली झाली आहे थोडी.
काही वेळेला काहीच करायचं नाही आणि मेन म्हणजे स्वतःच्या हाताने काही दिलं तर खाऊन घेतो. आधी हाताची मुवमेंट सुद्धा नव्हती, तो हाताने स्वतः काहीच खायचं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर साहेब आनंदाची, नागपूर पासून मुंबई पर्यंत आम्ही गेलो, प्रत्येक डॉक्टरने सांगितलं घरी घेऊन जा, याच्यावर काही इलाज होणार नाही, तुमचा सर्व इलाज झाले. त्याच्यामुळे यवतमाळचे पण डॉक्टर म्हणून घेऊन जा, खाऊ पिऊ घाला आणि तुमची काहीतरी दिवसाची ती मैत्री नाही, सोबती नाही असं त्यांनी सांगितलं. आणि आपल्याकडे आलो त्याच्यामुळे एवढा फरक पडला का आम्ही तर तुमचं नाव ईश्वर म्हणून ठेवलं घरात. आपल्या हा ईश्वर आहे कोणीतरी, देव आहे हा कोणीतरी, तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं या औषधीवर. हात नव्हता उचलत, काय नव्हता, ती छाती आठपा, तिचे हात मोकळे झाले, बोटं मोकळे झाले, मुठी मोकळ्या झाल्या, हातपाय जे बंद होते ते हातपाय हे झाली. ओके 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 आपल्या औषधीपासून तिच्यात पूर्ण जी हालचाल बंद होती, तळपायापासून तर मानेपर्यंत आता तिचे सर्व अवयव चांगले झालेले आहेत आणि खात पित नव्हती, खाणं पिणंही चालू झालं, व्यवस्थित झोपते उठते आणि बाकी क्रिया तिच्या पूर्णपणे चालू झाले. लाळ गाळणं बंद झाली, झटके थांबले, नजर जागेवर आली, शरीरात सरळपणा येऊन राहिला. तिची लाळ गाळणं थांबली, झटके थांबले, तिचं खाणं पिणं चालू झालं आणि तिच्या शरीरातली तकलीफ कमी झाली. डॉक्टर, अतिशय चमत्कारिक बदल या सगळ्या मुलांमध्ये दिसतात, काय सांगाल? अशा प्रकारे या बाळांना ह्या पद्धतीपासून जीवन मिळू शकते हे मला ह्या ट्रायलवरून लक्षात आलं की आपण यांचं जीवन वाचवू शकतो, यांना चांगलं जीवन देऊ शकतो आणि यांचं लाईफ आपण चांगलं करू शकतो ह्या पद्धतीनुसार. म्हणून मी या पद्धतीमध्ये आणखी थोडा अभ्यास करायचा प्रयत्न केला, क्लिनिकल ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला की वेगवेगळ्या डिसऑर्डरमध्ये, ब्रेन डिसऑर्डरमध्ये, स्पाईन डिसऑर्डरमध्ये, नर्व मॅनेजमेंट डिसऑर्डरमध्ये, सर्क्युलेशन डिसऑर्डरमध्ये ही प्रोसेस कशी काम करते. आणि ही प्रोसेस एवढी परफेक्ट काम करायला लागली की आत्तापर्यंत जवळपास 50,000 दिव्यांग अशा लेकरांना एक जीवन मिळालं, एक लाईफ मिळालं आणि हेल्दी लाईफ मिळालं. काही काही पेशंट हे कायमस्वरूपी याच्यातून चांगले झाले, काही चांगल्याकडे निघाले आणि काहींची खराबी थांबली, असा प्रकार मला ह्या आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीतून मला जाणवला. म्हणून मी म्हणतोय की ह्याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि अशा दिव्यांगांना आयुष्य मिळावं. म्हणून ही थेरपी मी पुढे कॅरी अप करायलो आणि अशा पद्धतीने लोकांना जीवनदान द्यायलो. वा, खरं तर डॉक्टर के व्ही पाठक यांच्या फाउंडेशन मार्फत दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, तसंच माफक दरामध्ये कधीकधी अतिशय किंवा कधीकधी मोफतसुद्धा दिव्यांगांना या सगळ्या प्लांट स्टेम सेल थेरपीचा डोस जो आहे तो दिला जातो आणि ही उपचार पद्धतीत डॉक्टरांच्या फाउंडेशनमार्फत दिली जाते. याविषयीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत, वेगवेगळ्या उपक्रमांविषयी डॉक्टर जे राबवतात त्याविषयीसुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर के व्ही पाठक आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर, मॉडर्न प्लांट स्टेम सेल थेरपी आणि आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी यात काय फरक आहे? मॉडर्न स्टेम सेल थेरपीमध्ये आपल्या शरीरामधल्या बोन मॅरोचा उपयोग केलेला आहे आणि काही काही वेळेस अम्बायलिकल कॉर्ड म्हणजे नाळाच्या पेशीचा उपयोग केलेला आहे की ह्या दोन पेशींना
स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्शन देऊन पुश करायचं आणि त्या पेशी आपल्या शरीरामध्ये स्पायनल कॉर्ड थ्रू बॉडीमध्ये जाऊन प्रत्येक अवयवात जाऊन त्या ठिकाणच्या पेशीपासून पेशी तयार करतात आणि काही काही वेळेस त्यांचे असं थीम आहे की त्या ठिकाणी नवीन पेशी त्या त्या अवयवाच्या तयार करतात. मग ही थेरपी त्यांनी अशा पद्धतीनं ॲडॉप्ट केली. मग मी म्हणलं ही नाळाची पेशी जर स्टेमसेल तयार करत असतील, मूळ पेशी विकसित करीत असतील, तर मग नाळ कशापासून बनतो? की नाळ हा स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र आल्यानंतर गर्भाशयामध्ये एक ब्रिज तयार होतो त्या गर्भाशयाचा आणि त्या बाळाच्या त्या याच्यामध्ये, त्याला नाळ म्हणतो आपण. मग ती नाळ ही त्या बीजाच्या केमिकल पासून तयार होते, झायगोट पासून तयार होते आणि त्याला डेव्हलप केल्या जाते बोन मॅरोनी रक्ताने आणि रक्त तयार होते ते आपण घेतलेल्या आहारापासून. म्हणजे कुठे आलो आपण? परत वनस्पतींकडे आलो. फक्त शरीर जगातलं औषधी वनस्पती किंवा वनस्पतीपासून डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ब्रेनच हा असा डॉक्टर आहे की तो डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये रक्त तयार करू शकतो. जगात कुठलीच मशीन नाही रक्त तयार करायची. खरं. म्हणून हे रक्त आपल्या शरीरामध्ये मांस तयार करते, मेद तयार करते, मज्जा तयार करते, मज्जामध्ये बोन मॅरो आणि या बोन मॅरो पासून आपल्या शरीराच्या पेशी मदर सेल तयार करतात. मग हे रक्त वनस्पतीपासून तयार झालं, डाएट पासून तयार झालं, म्हणून मी ह्याच्याकडे वळलो. अच्छा. की काही वनस्पतीचे केमिकल ऍक्टिव्ह प्रिन्सिपल ओरली, मी ओरली त्याचा एक डोस तयार केलाय स्प्रे पोलिओ सारखा, तो ओरली जर आपण इंजेक्ट केला तर तो बोन मॅरो जाऊन आपल्या रक्त तयार करतो आणि रक्तातून बोन मॅरो तयार झालेला त्या बोन मॅरोच्या थ्रू मदर सेल डेव्हलपमेंट होतात आणि त्या त्या अवयवाची झालेली चीज, त्या त्या अवयवाचा झालेला घसारा, त्या त्या अवयवामध्ये आलेला रोग, असाध्य रोग ह्या पद्धतीनं ह्या प्रोसेसनं माझ्याकडे तयार झाला. आणि ती प्रोसेस इंजेक्टेबल आहे की स्पायनल कॉर्डला इंजेक्शन देऊन आतमध्ये त्या पेशी सोडावं लागतात आणि त्यानंतर ते कॉस्टली प्रोसेस आहे. आपलं हे ओरली तोंडावाटे पेशी सोडायच्या आणि त्या बोन मॅरो जातात आणि त्या आपल्या शरीरामध्ये पेशी तयार करतात आणि ती कॉस्टली ही अफोर्डेबल आहे, ही स्वस्त आहे आणि परवडणारी आहे सर्वसामान्य लेबरला सुद्धा, तितकीच परिणामकारक पण आणि परिणामकारक तर त्याच्यापेक्षाही चांगली आहे आणि यांनी जे रिझल्ट आले ते परफेक्ट आले. त्याच्यामध्ये पेशंट हा चांगल्याकडेच निघत गेला, खराबी थांबून चांगल्याकडे आला. अशा पद्धतीनं ही स्टेमसेल थेरपी ओरली प्लांट स्टेम्स औषधी वनस्पतीच्या ऍक्टिव्ह प्रिन्सिपल कलेक्ट करून ओरली तोंडावाटे सोडायचे आणि ती ही प्रोसेस कम्प्लीट करतात आणि त्यांच्याकडे नाळाच्या पेशी किंवा बोन मॅरोच्या पेशी इंजेक्शननं काढायच्या आणि इंजेक्शननं इंजेक्ट करायच्या. ही फार मोठी प्रोसेस आहे, आपल्याकडं फार शॉर्टमध्ये एका दिवसाचा कार्यक्रम आहे, त्यांच्याकडं कमीत कमी 4-5 दिवस तरी त्याला लागतात. असं हे दोन स्टेमसेल थेरपीमधला फरक आहे, म्हणून मी याच्याकडे वळलो. अच्छा. तर डॉक्टर के व्ही पाठक यांच्या प्लांट स्टेम सेल थेरपी जी आहे त्याचा अवलंब करून अनेक रुग्णांनी आश्चर्यकारक बदल त्या रुग्णांमध्ये दिसून आलेले आहेत आणि या आपल्या मुलांमधल्या बदलानंतर, मुलांमधल्या प्रगतीनंतर त्यांचे आईवडील अत्यंत आनंदी झालेले आहे. अशाच काही आनंदी पालकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. काय नाव साहेब त्याचं? आर्यन. आपल्याकडे यायच्या आधी कसा होता? आपल्याकडे यायच्या आधी कसा होता बाई तो? बरा तो पहिलं बिलकुल झोपूनच होता. किती महिने झाला आपण औषध उपचार करतो? 10 महिन्यामध्ये एवढा फरक आहे. किती वर्ष गेले आधी? काही फरक नव्हता. सगळीकडे पाहिलं, काय सांगितलं सगळ्या डॉक्टरांनी? आता चालायला येतो? चालवा बरं त्याला.
नाही तिकडे दरवाजाकडे आणा इकडे आता राईट. ओ हो हो वा 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 गुड पळायलाय आता किती फरक पडला काय प्रॉब्लेम होता त्याला बोलत नाही आणि बसत नव्हता एका ठिकाणी. बर किती वर्षापासून आहे तो 5 वर्षाचा बोल बिलकुल बोलत नाही बोलत नव्हता. ओके आपण एक ट्रीटमेंट केली त्याला एक औषध पाजवलं इंजेक्शन बरोबर आहे. आता किती महिने झाले 2 महिन्यामध्ये काय काय बदल झाले त्याच्यात आवाज निघायला लागला आणि थोडं थोडं बोलतोय. ओके आवाज जोरात काढतो आता काय म्हणायचंय आपल्या ट्रीटमेंट बद्दल अशा मुखबधिर लेकरांसाठी काय तुमचा सल्ला आहे. चांगला आहे काय चांगला आहे ट्रीटमेंट चांगली घे चांगली घे होते म्हणजे लहान मुलं 2 महिन्यामध्ये बोलायला येतो 4 वर्षाच्या बाद बरोबर आहे का. हो बरोबर आहे आजीमाय काय बरोबर आहे बोलायला लागलाय. डॉक्टर काय सांगाल याविषयी अशा प्रकारे 4-3, 3.5 वर्षाचा मुलगा बोलता येत नव्हतं त्याला बोलता आलं. डिस्टोनियाचा तो पेशंट आहे की त्याच्या ब्रेनमध्ये ॲट्रॉपी आली होती स्पाईन अलाइनमेंट गेली होती आणि रक्तवाहिन्या त्याच्या बरोबर चालत नव्हत्या तर त्याचा टोन आला तो शांत झाला हायपर होता बोल पण चालता येत नव्हता तो चालतो पडून होता. अशा प्रकारे वेगवेगळ्या पेशंटमध्ये चांगल्या प्रकारे मला रिझल्ट आले आणि अशा प्रकारे हे दिव्यांगातून हे असे पेशंट बाहेर निघाले आणि त्यांना चांगलं लाईफ मिळालं. अशा हजारो पेशंटवर मी हे काम केलं आणि हजारो पेशंटला मी असं हे लाईफ दिलं. त्यासाठी 15 ऑगस्टपासून तर आमचं मिशन चालू होणार आहे पण त्याआधी आम्ही दर महिन्याच्या 1-10 तारखेपासून पुण्यामध्ये आम्ही या दिव्यांगांना तपासण्याची आणि उपचार देता येते काय या पद्धतीचा आम्ही सुरुवात केलेली आहे. लोणावळ्याला 30-31 ह्या 2 दिवसासाठी ठेवलेलं आहे. ठाण्याला उद्या 27 आणि 28 अशा लेकरांसाठी आम्ही तपासणी ठेवलेली आहे आणि परभणीला 15, 16, 17, 18 ह्या 4 दिवसासाठी तिकडल्या लोकांना ते परभणी जवळ पडाव म्हणून आम्ही अशा दिव्यांगांसाठी परभणी या ठिकाणी अशा पद्धतीचं तपासणी उपक्रम ठेवलेला आहे. आणि 15 ऑगस्टपासून आमच्या फाउंडेशनमार्फत एक मोठा प्रोग्राम लॉन्च करणार आहेत की हजारो दिव्यांगांना एक चांगलं लाईफ मिळते काय अशा पेशंटला इंज्युअर्ड पेशंटला त्यानंतर पडलेल्या पेशंटला ब्रेन अट्रॉपीच्या पेशंटला सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटला मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या पेशंटला हायपर ॲक्टिव पेशंटला सगळ्यांवर मी काम केलं आहे पण आता वेळ नाही आहे प्रत्येक क्लिप दाखवायला. या अशा प्रकारे विकृत झालेल्या पेशंटला घेऊन या तपासा आणि माझ्याकडनं त्यांना चांगलं करू. नक्कीच डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि खूप खरं तर चांगल्या चांगल्या अनुभव आम्हाला रुग्णानुभव पाहायला मिळालेत मी आणि तसंच ही प्लांट स्टेम सेल थेरपी किती प्रभावी आहे हे तुम्ही सांगितलं त्यासाठी खूप खूप आभार. नमस्कार यानंतर इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञांसह आणि नवीन विषयांसह तोपर्यंत नमस्कार.